आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा अभिनेत्रीविषयी बोलणार आहोत ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात खूपच लहान वयामध्ये केली. आपण बोलत आहोत केतकी माटेगावकर यांच्याविषयी. चला तर जाणून घेऊया त्यांच्याविषयी थोडीशी रंजक माहिती. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अभिनेता आणि अभिनेत्री यांच्याविषयी माहिती सर्वात पहिल्यांदा मिळेल. आणि जर तुम्हाला मराठी अभिनेत्री यांचे स्टेटस व्हिडिओज फ्रीमध्ये डाउनलोड करायचे असतील तर आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर या गोष्टीची सुरुवात होते 22 फेब्रुवारी 1994 जेव्हा केतकी माटेगावकर यांचा जन्म नागपूर महाराष्ट्रामध्ये झाला. नागपूरमध्ये जन्मलेल्या केतकीने आपले शालेय शिक्षण पुण्यामधील डॉक्टर कलमाडी हायस्कूलमधून पूर्ण केलेले आहे. तसेच त्यांनी आपल्या कॉलेजचे ग्रॅज्युएशन इंग्लिश लिटरेचरमधून पूर्ण केलेले आहे. केतकीला लहानपणापासूनच गायनाची खूप आवड होती. त्यांच्या आईसुद्धा खूप मोठ्या गायिका आहेत. केतकी ही लहानपणापासूनच आईला गाताना पाहत होती, त्यामुळेच तिला गाण्यांमध्ये आवड निर्माण झाली. 10 वर्षाची असतानाच केतकीने संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. हे शिक्षण तिने तिच्या आईकडून घेतलेले आहे आणि खूपच कमी वयामध्ये त्यांनी मराठी अल्बममध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिने आपल्या करिअरची सुरुवात सारे गमप्पा लिटिल चॅम्प्स 2009 सुरू झालेल्या या रियालिटी शो पासून केली. 2018 तिने प्लेबॅक सिंगिंग मध्ये डेब्यू केले. फिर से चमक टिमटिम तारे या दशावतार चित्रपटाच्या गाण्यामधून तिने प्लेबॅक सिंगिंगसाठी काम करण्यास सुरुवात केली. काही काळासाठी तिने आपल्या आईसोबत लाईव्ह परफॉर्मन्स सुद्धा केले. वय वर्ष 15 असताना तिने मराठी चित्रपटामध्ये पदार्पण केले. संजय डहाळे दिग्दर्शित शाळा या चित्रपटापासून तिने मराठी सृष्टीमध्ये पदार्पण केले. याआधी संजयने केतकीला टेलिव्हिजनमध्ये परफॉर्मन्स करताना पाहिले होते. या चित्रपटाला 2011 राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्यांच्या या पहिल्या चित्रपटामुळे त्यांना भरभरून यश मिळाले. त्यानंतर केतकीने महेश मांजरेकर निर्मित काकस्पर्श या चित्रपटामध्ये उमा नावाची भूमिका केली होती. हा सुद्धा त्यांचा चित्रपट सुपरहिट झाला. त्यानंतर त्यांनी टाइमपास फुंत्रू आणि तानी यासारख्या चित्रपटामध्ये काम केले. 2019 केतकीने डान्स प्लस 4 या रियालिटी शोमध्ये चेतन साळुंके यांना सरप्राईज दिले होते. चेतन साळुंके हा डान्स प्लस 4 या सीझनचा विनर होता आणि तो केतकीचा खूप मोठा फॅन होता. जर केतकीच्या पर्सनल लाईफविषयी बोलायचे झाले तर केतकीच्या वडिलांचे नाव पराग माटेगावकर आणि आईचे नाव सुवर्णा माटेगावकर असे आहे. केतकीचे वडील हे म्युझिक डायरेक्टर आहेत तर त्यांची आई ही एक उत्तम गायिका आहे. केतकी ही आपल्या आईशी खूपच जवळ आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच मराठी अभिनेता आणि अभिनेत्री यांच्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.